लास्ट मध्ये आपण इंटरनल एनर्जी बघितली आणि इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलं आहे डेल यू इज इक्वल काय असतं एन सी डेल टी हा खूप महत्वाचा आपल्यासाठी फॉर्म्युला आहे लक्षात असू द्या डेल यू इज इकुट काय एन सी डेल टी फॉर मोनो ॲटोमिक फॉर मोनो ॲटॉमिक ऑलरेडी झालेले थर्म मोनो साठी किती एनर्जी होती थ्री बाय टू बी साठी किती होती फॉर डायटोमिक त्याच्यामध्ये दोन केस बघितले आपण एक तर रिजिड बघितलं तर दुसरं काय बघितलं नॉन रिजिड रिजिड असेल तर काय पाय बाय टू केवीटी नॉन रिजिड असेल तर काय नॉन रिजिड असेल तर काय सेवन बाय टू केवीटी हे एक विषय आपण बघितलं म्हणजे डिफरंट डिफरंट ऍटॉमिकच्या लेवलला तुमची इंटरनल एनर्जी कशी असते डिफरंट असतंय आता आपण दुसऱ्या वेने शिकणार आहे इंटरनल एनर्जीचं ठीक आहे हे आहे तुमचं वॉटर किंवा लिक्विड याला तुम्ही काय करतायत हीट देतायत हिट देतायत इनिशियल लेवलला काहीच दिलेलं नाहीये इनिशियल लेवलला तुम्ही काहीच दिलेलं हीट हिट दिलेलं नाहीये मग जर हीट जर दिले नसेल इन, तर याचं टेम्परेचर कसं राहील कॉन्स्टंट असेल याचा टेम्परेचर कसं राहील कॉन्स्टंट हे इनिशियल स्टेट आहे ही कोणते तुमची इनिशियल स्टेट आहे नंतर बघूया याला मी काय करायला द्यायला सुरुवात केली या याला ईट द्यायला सुरुवात केली ठीक आहे जर मी याला मी सपोज जर याला म्हटलं ट्वेंटी डिग्री सेल्सिअस आहे आता मी इंटर बिटवीन आहे याचं आता ईट द्यायला सुरुवात केली याला याला ईट द्यायला सुरुवात केली आणि पायनल स्टेटमध्ये काय लक्षात आलं आपण ते बनवून घेऊ पायनल स्टेटमध्ये आपल्याला लक्षात आलं फायनल स्टेटला आपण ईट दिला आणि याचा झाला फोर्टी डिग्री सेल्सिअस त्याचं काय झालं फोर्टी डिग्री सेल्सिअस ओके का वाढला असेल इनिशियल स्टेटला ट्वेंटी डिग्री सेल्सिअस राहिला त्याच्यानंतर ईड द्यायला सुरुवात केली त्याच्यानंतर डायरेक्ट फोर्टी डिग्री सेल्सिअस झाला का नाही अळू अळू इथले मॉलिकुल्स काय करायला लागले रॅन्डम मोशन करायला लागले काय करायला लागले ते मॉलिक्युल्स रँडम मोशन करायला लागले रँडम मोशन करायला लागले तर काय होतील कोलिजन होतील आणि कोलिजन झालं तर काय तयार होईल हिट तयार होईल अळू 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 काय होणार आहे हिट तयार होईल आणि त्याचं अल्टिमेटली काय झालं फोर्टी डिग्री सेल्सिअस मध्ये कन्वर्जन झालं का झालं ड्यू टू इट प्रोवाइड्स इट टू द सिस्टीम सिस्टीमला आपण काय दिलं हिट दिलं सिस्टीमला काय दिलं आपण हिट दिलं ड्यू टू द प्रोवाइड द हिट ऑफ द सिस्टीम टेम्परेचर ऑफ द सिस्टीम टेम्परेचर ऑफ द सिस्टीम टेम्परेचर ऑफ द सिस्टीम काय झालं सिस्टीमचं टेम्परेचर काय झालं इन्क्रीज झालं टेम्परेचर ऑफ द सिस्टीम काय झालं तुमची इन्क्रीज झाली ओके जस्ट टेम्परेचर ऑफ द सिस्टम इन्क्रीज झालं तर इंटरनल एनर्जी काय झाली तुमची इन्क्रीज झाली इंटरनल एनर्जी ऑल्सो इन्क्रीज बरोबर की नाही इंटरनल एनर्जी ऑल्सो का बोललो कारण डेल यू इज डायरेक्टली प्रोपोशनल टू द काय डेल टी ठीक आहे जर टेम्परेचर वाढलं तर काय होणार आहे इंटरनल एनर्जी पण वाढणार आहे कोणाची इंटरनल एनर्जी वाढली सिस्टीमची मग आपण तेच म्हणतो सिस्टीमवर काम झालं म्हणजे काय ऑन द सिस्टीम ऑन द सिस्टीम ह्यू कसा झाला तुमचा यू कसा झाला यू झाला तुमचा पॉझिटिव्ह यू काय झाला तुमचा पॉझिटिव्ह मग डेल यू ऑल्सो पॉझिटिव्ह क्लिअर आहे म्हणजे काय इंटरनल एनर्जी ऑन द सिस्टीम काय असतो पॉझिटिव्ह चला सेकंड एक्झाम्पल बाय द सिस्टीम समजून घेऊ हे काय होत परत ट्वेंटी डिग्री सेल्सिअस होता हे आहे तुमचा इनिशियल स्टेट हे आहे तुमचा इनिशियल स्टेट मग काय केलं मी त्याला एट नाही दिलं त्याला मी प्रिजमेट ठेवलं त्याला मी के काय केलं फ्रीजमध्ये ठेवलं फ्रीजमध्ये ठेवला इथं कट काय कशामध्ये ठेवलं आपण आता फ्रीज ठीक आहे फ्रीजरमध्ये ठेवलं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय झालं याचा जो टेम्परेचर आहे याचा जो टेम्परेचर आहे तो आता ट्वेंटी डिग्रीचा आता काय झाला टेन डिग्री सेल्सिअस झाला आता काय झालं टेन डिग्री सेल्सिअस झाला एकोणतीस स्टेट झाली माझी फायनल स्टेट झाली मग फायनल स्टेट झाली वा डू टू द प्रोवाइड्स द हीट आता काय होणार वेन इट प्लेस इन वेन इट प्लेस्ड इन fridge वरती डायग्राम दिसते व्यवस्थित ओके एकच डायग्राम दिसत नाही आहे समजून घ्या ते फक्त वॉटर आहे आणि टेन डिग्री सेल्सिअस दिसते तुम्हाला वेन इट इज अ प्लेस इन अ फ्रीज देन टेम्परेचर काय झालं तुमचं टेम्परेचर काय झालं डिक्रीज झालं टेम्परेचर काय झालं डिक्रीज झालं टेम्परेचर इथं काय होत होता इन्क्रीज होत होता इथं काय झालं टेम्परेचर डिक्रीज झालं जर टेम्परेचर जर डिक्रीज होत असेल जर टेम्परेचर जर तुमचा डिक्रीज होत असेल बघा टेम्परेचर डिक्रीज जर टेम्परेचर डिक्रीज झाला तर इंटरनल एनर्जी काय होईल इंटरनल एनर्जी ऑल्सो काय होईल जाईल तुमचं डिक्रीज होईल इंटरनल एनर्जी ऑल्सो डिक्रीज का डेल यू इज डायरेक्टली ऑपरेस्टेड टू द डेल्टी जर डिक्रीज झालं तर इंटरनल एनर्जी ऑल्सो डिक्रीज मग इथं काय झालं सिस्टीम कडून बाहेर पडलं बरोबर याच्यामध्ये काय झालं या पद्धतीने बाहेर आलं याच्यामध्ये काय झालं या पद्धतीने मध्ये आलेलं आहे मग बघा मग इथं काय म्हणणार बाय द सिस्टीम बाय द सिस्टीम काय होऊन जाईल यू कसं राहील तुमचा यू कसं राहील यू कसं राहील तुमचा निगेटिव्ह मग डेल यू ऑल्सो निगेटिव्ह डेल यू ऑल्सो निगेटिव आता अजून एक केस बघणार आपण ज्याच्यामध्ये आपण टेम्परेचर हीट प्रोव्हाइड पण करणार नाही काढून पण घेणार नाही तरीही इंटरनल एनर्जीमध्ये चेंज होईल कसं होईल ते आपण बघूया ठीक आहे याच्यामध्ये मी काय केलं मुयबल पिस्टन ठेवलं आणि याच्यामध्ये काय मॉलिक्युल्स आहेत याच्यामध्ये काय तुमचे मॉलिक्युल्स आहेत या मॉलिक्युल्सचं जे टेम्परेचर आहे ते म्हटलं फोर्टी डिग्री सेल्सिअस से आहे ठीक आहे फोर्टी डिग्री सेल्सिअस आहे से, या पद्धतीने आता मी काय केलं याला या पद्धतीने केलं ही एक केस झाली दुसरी एक केस घेऊन टाकून लगेच म्हणजे तुम्हाला ऑन द सिस्टीम बाय द सिस्टीम दोन्ही एकाच वेळेस सांगतो ही माझी काय होते इनिशियल स्टेट आहे माझी पायनल स्टेट ब हे काय हे इनिशियल आहे हे काय तुमचं इनिशियल हे काय तुमचं फायनल आहे हे काय तुमचं इनिशियल ठेवलेलं आहे आणि नंतर काय केलं मी फायनल केला ओके चला आता इनिशियली इनिशियल किती होतं फोर्टी डिग्री सेल्सिअस नंतर मी काय केलं याला मूव केलं या पद्धतीने पेस्टनला मग याचं टेम्परेचर झालं तुमचं रिड्यूस होऊन थर्टी डिग्री सेल्सियस याचं रिड्यूस टेम्परेचर झालं रिड्यूस होऊन थर्टी डिग्री सेल्सिअस मग काय झालं तुमचं काय झालं हिटचं काय झालं लॉस झालं इंटरनल एनर्जी काय झालं बा टेम्परेचर काय झालं इथं या केसमध्ये टेम्परेचर काय झालं डिक्रीज झालं टेम्परेचर जर डिक्रीज झाला असेल इंटरनल एनर्जी पण काय झाली इंटरनल एनर्जी पण काय होईल तुमची डिक्रीज होईल मग इंटरनल एनर्जी जर डिक्रीज होतं तर डेल यू काय होऊन जाईल निगेटिव्ह होऊन जाईल हा डेल यू काय होऊन जाईल निगेटिव्ह होऊन जाईल सिस्टीम कडून कुठं लागलं सराउंडिंग म्हणजे काय म्हणणार तुम्ही बाय द सिस्टीम बाय द सिस्टीम या या केसमध्ये या केसमध्ये काय होणार आहे माझा इनिशियल स्टेट असा होता नंतर मी काय केला याला मी या पद्धतीने केला तर इथले मॉलिक्युल्स काय होतील जास्त कोलाइड होतील इथं मॉलिक्युल्स काय होते कोलाइड अळुळ झालं म्हणून टेम्परेचर रिड्यूस झालं इथं काय होतं इथं होता तुमचा फोर्टी डिग्री सेल्सिअस आता किती झाला सिक्स्टी डिग्री सेल्सिअस का कारण की इथे नंबर ऑफ कोलिजन्स काय झाले वाढले नंबर ऑफ कोलिजन वाढले म्हणजे काय झालं टेम्परेचर काय होईल तुमचं इन्क्रीज होईल जर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर इंटरनल एनर्जी पण काय होईल तुमचं इंटरनल एनर्जी पण काय होईल तुमची इन्क्रीज होईल इंटरनल एनर्जी जर इन्क्रीज झाली तर इंटरनल इंटरनल एनर्जी चेंज इन इंटरनर्जी कशी राहील पॉझिटिव्ह जर चेंज इन एनर्जी पॉझिटिव्ह असेल तर आपण काय आणणार आहे ऑन द सिस्टीम ऑन द सिस्टीम काय असतं ऑलवेज पॉझिटिव्ह मध्ये सुद्धा ऑन द सिस्टीम काय होता पॉझिटिव्ह इंटरनल एनर्जीमध्ये सुद्धा ऑन द सिस्टीम काय होता पॉझिटिव्ह